सर अय्यर एक अविश्वसनीय सत्यकथा आयुष्यभर लॉजच्या खोलीत राहून उरलेला पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करणाऱ्या एका प्राध्यापकाची ही कहाणी रूम नंबर दोनशे दोन, दोन श्रीकृष्ण रेस्टॉरंट बारामती एक प्रवासी मुक्कामाला आला आणि त्यानं चेकआउट केलं थेट पस्तीस वर्षांनी शेवटची ओळ नाही समजली ना नाहीच समजणार कारण ती आहेच तेवढी अगम्य याचा अर्थ त्या हॉटेलात राहायला आलेला एक प्रवासी त्या खोलीमध्ये तब्बल पस्तीस वर्ष राहिला आठ बाय दहाची ती इवलीशी खोली आणि आयुष्यभर फिरत होता सायकलवर का परिस्थिती गरीब होती म्हणून <laughs> मुळीच नाही वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणारे ते एक प्राध्यापक होते गोंधळ उडावा असंच हे प्रकरण आहे बघा श्री के एस अय्यर सर बारामतीच्या तुळजाराम चतुर्चंद आणि विद्याप्रतिष्ठान या दोन महाविद्यालयांमध्ये सेवा केलेले आणि दोन हजार साली निधन पावलेले एक अलौकिक व्यक्तिमत्व पूर्वी एकदा मित्र श्री संतोष पवार सर यांनी आपला अख्खा पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करून फकीरी वृत्तीने जगणारा एक प्राध्यापक असल्याचे सांगितले होते मात्र सर गेल्यावर तपशीलवार माहिती कळली आणि आपण या माणसाला का शोधलं नाही याची जन्मभर व्यापून उरणारी अपराधीपणाची भावना बोचणी लागली नुकताच बारामतीला शारदा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला गेल्यावर आवर्जून सरांनी ज्या तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयात काम केले तिथे गेलो तिथल्या उपप्राचार्य नेमाडे मॅडम कार्यालय प्रमुख श्री महामुणी सर श्री दीपक भुसे सर आणि विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयाचे श्री संजय खिलारे सर हे सारे अय्यर सरांविषयी भरभरून बोलत होते आपल्याकडे माणूस जिथे राहतो नोकरी करतो तिथे त्याच्याविषयी चांगलं बोलायची प्रथा नाही पण अय्यर सरांनी सर्वांचे टोकाचे प्रेम आणि आदर मिळवला होता माझ्यासोबत तेथे आलेल्या श्री मार्तंड जोरी सर या अभ्यासू शिक्षक मित्राने मग सरांची माहिती जमवायला मला परिश्रमपूर्वक मदत केली आज प्राध्यापकांचे वाढते पगार त्यातून येत चाललेली सुखासीनता त्यातून कमी होत जाणारी ज्ञान लालसा मिळणाऱ्या पैशातून बदलत जाणारी जीवनशैली आणि कमी होत चाललेले सामाजिक भान यामुळे अपवाद वगळला तर प्राध्यापक वर्गाविषयी नाराजीच व्यक्त होताना दिसते अशा काळात एक प्राध्यापक आपल्या ध्येयवादाने आजन्म अविवाहित राहतो आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येतो आपल्या इंग्रजी अध्यापनाने विद्यार्थ्यांना वेड लावतो आणि माणूस किती कमी गरजात राहू शकतो याचा जिवंत वस्तुपाठ जगून दाखवतो हे सारं अविश्वसनीय वाटावं असंच आहे इतके मोठे वेतन असूनही लॉजच्या आठ बाय दहाच्या खोलीत एक कॉट मोजके कपडे एक कपाट आणि त्यात पुस्तके पुस्तके आणि फक्त पुस्तके एवढाच काय तो या माणसाचा संसार होता सरांनी आयुष्यभर फक्त सायकल वापरली गरजा खूपच कमी मार्तंड जोरी त्या लॉजच्या वेटरला भेटले तेव्हा सर केवळ एक वेळ जेवत असत आणि फक्त एक ते दीड पोळी खात असत असे त्याने सांगितले त्या वेटरलासुद्धा ते आहो जाहो म्हणून आदराने वागवत असत इतक्या फकीरीत राहताना मग वेतन आयोग लागू झाल्यावर या माणसाने पगारवाढ देऊ नका मला गरज नाही असं म्हणायचं आणि मग सहकाऱ्यांनी चिडायचं संघर्ष तर स्वभावात नाही म्हणून मग सर शांतपणे सर्वांच्या आग्रहाखातर पगार नाईलाजाने स्वीकारत पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी तो नाईलाजाने स्वीकारताना सरांनी फरकाच्या पन्नास हजार रुपये रकमेतून पुस्तके स्वीकारण्याची महाविद्यालयालाच उलटी अट घातली ही निस्पृहता होती सरांचा जन्म एकोणीसशे तेहतीस साली आंध्र प्रदेशात झाला त्यांचे वडील सैन्यात होते सरांचे शिक्षण राजस्थान आणि बंगालमध्ये झाले सुरुवातीला सरांनी रेल्वेत नोकरी केली सरांच्या कुटुंबातील सर्वजण सुखवस्तू आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून एकोणीसशे अडुसष्ट साली ते शिक्षक झाले सुरुवातीला त्यांनी कराडला नोकरी केली नंतर बारामतीत तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयात नोकरी करून निवृत्तीनंतर अखेरपर्यंत सर विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयात अध्यापन करीत राहिले त्यांच्यात हा साधेपणा आणि ध्येयवाद कुठून आला याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की हा गांधींचा प्रभाव आहे महात्मा गांधींना ते लहानपणी भेटले होते त्यांनी गांधींचा खूप अभ्यास केला होता गांधीवादी मूल्य कळत नकळत जगण्यात उतरवली होती सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि गाडगेबाबांनाही भेटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेको भाषणे त्यांनी ऐकली होती त्यातून त्यांची अभ्यासाची प्रेरणा जागली असावी स्वातंत्र्यपूर्व मूल्यांच्या प्रभावातून सरांचे हे साधेपण आणि ध्येयवाद आला होता केवळ साधेपणासाठी कौतुक करावे असेही नव्हते तर सरांचे इंग्रजी विषयाचे अध्यापन हे अत्यंत प्रभावी होते सर समजा अगदी गाडी वापरून बंगल्यात राहिले असते तरी केवळ इंग्रजी शिक्षणासाठी त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना लक्षात ठेवले असते त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापनाची पद्धती विचारली तेव्हा सरांची शिक्षक म्हणून काही वैशिष्ट्ये लक्षात आली सर इंग्रजी साहित्यातील नाटक कविता आणि समीक्षा सारख्याच सामर्थ्याने शिकवू शकत विशेषतः समीक्षेवर त्यांचे खूप प्रभुत्व होते ते सलग घड्याळी तीन तास शिकवत घड्याळी आठ तास शिकवण्याचेही त्यांनी रेकॉर्ड केले इतकी नोकरी होऊनही प्रत्येक वेळी वाचन करून नोट्स काढूनच ते वर्गात जात त्या नोट्सच्या झेरॉक्स करून ते विद्यार्थ्यांना फुकट वाटत असत सर कधीच चिडत नसत किंवा कधीच बसून शिकवत नसत एकोणीसशे पंच्याण्णव नंतर निवृत्तीनंतर त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले ते पुण्यात तीन दिवस आणि बारामतीत तीन दिवस अध्यापन करीत सरांचा मृत्यू झाला त्या महिन्यात म्हणजे त्यांच्या वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीसुद्धा ते तास घेत होते सरांची तुलना फक्त आणि फक्त रवींद्रनाथांशीच होऊ शकते असा हा आजन्म तपस्वी म्हणून राहिलेला आणि कधीही निवृत्त न झालेला शिक्षक होता पी एच डीचे शेकडो प्रबंध त्यांनी तपासून दिले नेटसेट सुरू झाल्यावर मोफत मार्गदर्शन सुरू केले इंग्रजीसोबतच त्यांना अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि खेळ या विषयांमध्ये विलक्षण गती होती क्रिकेटचे अगदी दहा वर्षांपूर्वीचे तपशील ते सहज सांगत सर वेळेत सतत वाचन करीत असत अगदी बँकेत किंवा दवाखान्यात प्रतीक्षा करावी लागे तेव्हा तिथेही ते पुस्तक वाचत बसत त्यांची लहानशी खोली फक्त पुस्तकांनीच भरलेली होती त्यांनी मृत्यूनंतर ही पुस्तके विविध महाविद्यालयांना द्यायला सांगितलेले होते सरांनी इंग्रजीत दोन पुस्तके आणि अनेक रिसर्च पेपर्स लिहिले आहेत सरांचे विद्यार्थ्यांवरचे प्रेम पुत्रवत होते एम एच्या प्रत्येक बॅचनंतर ते हॉटेलात निरोप समारंभ आयोजित करीत आणि मुलांना जेवण देत असत नंतर ग्रुप फोटो काढून तो फ्रेम करून स्वतःच्या खर्चाने प्रत्येक मुलाला भेट देत असत सर विद्यार्थी दशेत जेव्हा महाविद्यालयात होते तेव्हा त्यांना निरोप समारंभात भाग घेता आला नव्हता याचं त्यांना शल्य होतं आणि त्यातून हे आलं होतं या माणसाचे विद्यार्थी हाच त्याचा संसार पगारातली उरलेली सर्व रक्कम ते पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या फीजसाठी खर्च करीत सरांच्या मदतीमुळे माझे शिक्षण पूर्ण झाले हे सांगणारे आज अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी किती विद्यार्थ्यांना काय स्वरूपाची मदत केली हे त्यांच्या निस्पृह स्वभावामुळे कुणालाच कळले नाही पण ती संख्या मात्र प्रचंड होती मला अय्यर सरांचे मोठेपण भारतातील प्राचीन गुरुपरंपरेशी जोडावेसे वाटते या देशातील ऋषींच्या आश्रमात अगदी राजपुत्र शिकायला असायचे पण ऋषींच्या जगण्यात फकीरी होती ज्ञान हीच त्यांची ओळख असायची कुठेतरी झोपडी बांधून ज्ञानाच्या सामर्थ्याने दीपावणारी ही भारतीय गुरुपरंपरा होती अय्यर सर या परंपरेचे पाईक होते भारतीय मनाला ही फकीरी नेहमीच भावते महात्मा गांधींपासून राम मनोहर लोहिया मेधा पाटकर ते अगदी अण्णा हजारेंपर्यंत भारतीय मन या फकीरीतल्या श्रीमंतीपुढे झुकते अय्यर सरांनी पुन्हा ती परंपरा जिवंत केली जगून दाखवली या माणसाने आपल्या या फकीरीच्या बीजावर कधी प्रसिद्धीचं पीक काढलं नाही निष्कांचन अनामिक राहून देवघरातील नंदादीपासारखा हा माणूस तेवत राहिला आणि एक दिवशी विझून गेला आपल्या आयुष्याच्या सन्मानाची किंवा त्यागाच्या वसुलीची त्यांना कोणतीच अपेक्षा नव्हती या त्यागातून मिळालेल्या नैतिक अधिकारातून आजच्या चंगळवादी समाजाला किंवा बांधील की विसरत चाललेल्या शिक्षण क्षेत्रावर कोरडे ओढायचा अधिकार मिळूनही त्यांनी तो कधी वापरला नाही स्वतःच्या जीवन तत्त्वज्ञानावर लेख लिहिले नाहीत की भाषणं केली नाहीत ते फक्त जगत राहिले त्यांचा आदर्श बापूजींच्या भाषेत मेरा जीवन ही मेरा संदेश है असाच राहिला पण शासन समाज आणि विद्यापीठ म्हणून आपण या माणसाची नोंद घेतली नाही अय्यर सर गेले ज्या पुणे विद्यापीठात वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीपर्यंत त्यांनी शिकवले त्या विद्यापीठाने किमान या अनामिक जगलेल्या आणि तन मन आणि धन सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अर्पण केलेल्या दधीची ऋषीचे चरित्र प्रसिद्ध करून ते प्रत्येक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे आणि ही प्रेरणा संक्रमित करावी अन्यथा आईन्स्टाईन म्हणाला होता तसं हा हाडामासाचा माणूस होऊन गेला यावर भावी पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही धन्यवाद हा लेख लिहिला आहे आदरणीय हेरंब कुलकर्णी सर यांनी हेरंब कुलकर्णी सर अवघ्या महाराष्ट्राला शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत या लेखाचं वाचन आणि सादरीकरण करणारा मी सुहास देशमुख अय्यर सरांच्या सर्व विद्यार्थ्यांना सहकार्यांना आणि मित्रमंडळींना हे आवाहन करू इच्छितो की आपण कृपया माझ्याशी संपर्क करा अय्यर सरांच्या आठवणी त्यांचे किस्से ऐकून घेण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत हा लेख तर हिमनगाचं एक फक्त छोटंसं टोक आहे याच्या पलीकडचे अय्यर सर आम्हाला जाणून घ्यायचेत अय्यर सरांवरचे अजून बरेच व्हिडिओज येतील ते व्हिडिओज बनवायला आपणही मदत करा आपणही कॉन्ट्रीब्यूट करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि अय्यर सरांची कथा जर भावली असेल तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद